शिवसेना कुणाची याचा फैसला आज होणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोग आज शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह यावर निर्णय देणार आहे। आज दुपारी 4 वाजता ही सुनावणी होईल। याआधी 10 जानेवारीला झालेल्या पहिल्याच निवडणुकीत ठाकरे आणि शिंदे गटाने जोरदार युक्तिवाद केला। सुप्रीम कोर्टात आज ओबीसी राजकीय आरक्षणावर होणारी सुनावणी टळण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिकेसह राज्यातल्या निवडणुकांचं भवितव्य आज सुप्रीम कोर्टात ठरणार आहे। सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या 3 सदस्यीय खंडपीठापुढे ही सुनावणी पार पडेल। मात्र घटनापीठाकडे आधीच एक प्रकरण असल्यानं सुनावणी होण्याची शक्यता कमी दिसतीये। मुंबई महानगरपालिका प्रभाग संख्या तसंच पुनर्रचनेबाबत कालपासून हायकोर्टात सुनावणी सुरू आहे। आजही ही सुनावणी होणार आहे। तसंच मुंबई महापालिका प्रभाग संख्या आणि पुनर्रचना या संदर्भात पुढील आदेश येईपर्यंत कोणतीही कार्यवाही करणार नाही असं राज्य सरकारनं हायकोर्टाला स्पष्ट केलंय। महाराष्ट्राने दावोस मध्ये विविध अमृतनोनी अर्थो प्लस घेतल्यापासून माझे गुडघ्याचं पेनिंग किंवा ही कमरेचे त्रास होता कमी झालेला आहे। धन्यवाद अमृतनोनी अर्थो प्लस। आरोग्याचा भरोसा अमृतनोनी अर्थो प्लस। कंपन्यांसोबत 1,36,000 कोटींचे सामंजस्य करार केले, त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय गुंतवणूक होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दावोस मध्ये जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राचं विजन मांडणार आहेत। स्वित्झर्लंडच्या दावोसमधील गुंतवणुकीवरून खासदार संजय राऊतांनी सरकारवर टीकास्त्र सोडलंय। गुंतवणूक महाराष्ट्रात येणार असेल तर त्याचं स्वागत आहे, मात्र 2,50,000 कोटींची गुंतवणूक डोळ्यासमोरून निघून गेली, त्यावेळी ती रोखण्यासाठी कुणीही प्रयत्न केले नसल्याची टीका राऊतांनी केली। मुंबईतील उद्धव ठाकरेंचं निवासस्थान मातोश्रीच्या अंगणात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भव्य कटआउट्स लागलेत। राज्यातील सत्ता संघर्षानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच मुंबईत येत आहेत। 19 जानेवारीला त्यांचा मुंबई दौरा आहे। या दौऱ्यात मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाणार आहे। मुंबईतल्या रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या निविदा प्रक्रियेत घोळ झाल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप मुंबई महापालिकेनं फेटाळलाय। सर्व निविदा प्रशासकीय प्रक्रियेनुसारच मागवल्यात, त्यामुळे त्यात कोणताही घोळ नाही असं बीएमसीनं स्पष्ट केलंय। बीएमसीने यासंदर्भात 10 मुद्दे असलेलं पत्र जारी केलंय। आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास।